सावरीचा कापूस आहे तो अत्यंत मऊ आणि अगदी साश्यावर हात फिरवल्यासारखा लुसलुशीत आहे। तर याचा वापर हा उषा गादीमध्ये जी लोकर म्हणून वापरले जाते त्यामध्ये केला जातो। काही कपड्यांमध्ये किंवा धागे विणण्यासाठी वापर केला जातो। तर माझ्या पाठीमागे हे मोठं जे झाड दिसतंय ना ते सुद्धा रिठा किंवा रिंग्याचं झाड आहे। तर हे रिठाचे जे वृक्ष आहेत ते औषधी गुणधर्मांनी युक्त असे आहेत। तर पूर्वीच्या काळी तर मोस्टली आयुर्वेदिक उपाय व्हायचे तर त्यामध्ये याचा वापर केला जातो। तर जे या झाडाचे आयुर्वेदिक उपाय आहेत ते आपण नंतर जाणूनच घेणार। पण याशिवाय या झाडाचा वापर किंवा या रिठाच्या ज्या बिया आहेत त्यांचा वापर जो आहे तो सोन्याचे किंवा चांदीचे जे दागिने असतात तर ते दागिने साफ करण्यासाठी केला जातो। किंवा याचा जो फेस येतो ना त्याचा एक वेगळा स्मेल असतो तर तो सुद्धा आपण बघणार आहोत। म्हणजे स्मेल आहे त्याचा वास फक्त मीच घेणार आहे पण त्याला जो फेस येतो तो आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर सांगायचा मुद्दा असा की पूर्वीच्या काळचे जे लोक होते जुन्या वर्षापूर्वीचे लोक राहायची कसे त्यांचे राहणीमान कसं होतं साबण म्हणा की शॅम्पू फेस वॉश तर यांसारख्या ब्रँडेड वस्तू किंवा कपडे यांसारख्या गोष्टी तर या गोष्टी येण्या अगोदरच्या माणूस होता जो तर त्या काळातला माणूस हा कसा राहत असायचा किंवा तो साबण म्हणून कोणत्या गोष्टीचा वापर करायचा यासारखे प्रश्न हे आपल्याला नेहमी भेडसावत राहतात आणि या सगळ्या प्रश्नांचा शोध आपण आजच्या भागात घेणार आहोत। नमस्कार, मी ओंकार मिस्त्री तुम्हा सर्वांचं क्रेझी किडा या माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे। मित्रांनो, कोकणची संस्कृती आणि त्यावरील आधारित लोकजीवन तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा क्रेझी किडाचा हा एक उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज 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 आमच्या या कोकणी माणसाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। तर या प्रकारचे जे किडे असतात ना ते या रिठाच्या बियांना असे चिकटून राहतात आणि ते आतमधील जो रस असतो जे बुळबुळीत द्रव्य असतं ते खातात। तुम्ही बघू शकता ते कसे चिकटून बसले आहेत त्याला। आतमध्ये घुसून आतलं द्रव्य खातं। त्या कीटकांचं मला नाव माहीत नाही परंतु नंतर माहिती कळली तर नक्की सांगेन। जिकडे जिकडे रिठाच्या बिया ज्या पडल्या आहेत ना तर त्या बियांना हे चिकटून असे धरून उभे आहेत। म्हणजे जर कचऱ्यातून तुम्हाला रिठाच्या बिया शोधायच्या असतील ना तर सोपा मार्ग म्हणजे या किड्यांचा मागोवा घेणे। एक किडे जिथे असतील ना तिथे तुम्हाला रिठाची बी हमकास मिळेल। इथे पण तुम्ही बघू शकता की केवढा झुंबड त्या बियांसाठी लागलाय। या बिया तुम्हाला नक्की सापडतील। आता म्हणजे हे कीटक जिथे असेल तिथे त्या रिठाच्या बिया तुम्हाला मिळतील। आता सीझन संपून गेलाय खरं म्हणजे त्यामुळे वेळ झाला आहे याला खूप सुकून पडल्या या बिया। पण आपण बघू शकता की या रिठा किंवा ज्याला कोकणामध्ये रिंगिया बोलतात तर त्याची ही फळ आहेत जी औषधी किंवा केमिकल्समध्ये वापरली जातात किंवा शॅम्पू बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। अजून याचे काय काय गुणधर्म आहेत हे आपण बघणारच आहोत। सध्या ते आपण हे कलेक्ट करून घेऊया। थोडी माती लागली आहे कारण खूप अगोदर पडले आहेत नाही त्याच्यानंतर पाऊस पडलाय तर आपण हे धुवून बघणार आहोत। तर हे जे झाड आहे ना ते रिठाचं किंवा रिंग्याचं झाड आहे। वरती सुद्धा अजून
काही प्रमाणात रिठा शिल्लक आहेत. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसल्या तर ठीक आहेत. खूप वरती पर्यंत झाड चांगलं बहरलंय. आता पानगळती जेव्हा होते ना त्या सीझनला याची जी फळ आहेत ती खाली सांडतात. सो आणि चैत्रात याला नवीन पालवी येते, म्हणजे त्यांचा जो सीझन आहे तो आता निघून गेलाय आणि खाली फक्त फळे पडलेली आपण फक्त आता बघू शकता. एवढी झाडावरची फळं तुम्हाला दिसणार नाहीत. दालचिनीचं झाड आहे ज्याला तमालपत्र किंवा याची दालचिनीची जी साल आहे ती मसाल्यामध्ये वापरली जातात त्याची झाड आहे. बघू शकता तुम्ही याची पानं आहेत चांगली. ही दालचिनीची नाही, ही वेगळी या वेलीने सपोर्ट घेतला या दालचिनीच्या झाडाचा. तर ही दालचिनीची पानं आहे तुम्ही बघू शकता. तर मगाशी मी सांगितलं की हे जे रिटाचं झाड आहे तर हे झाड साधारण आंब्यासारखंच येतं. थोडस याची साल ही जाड चिवट असून तिचा वापर हा काही जनावरांना अंगावर फोडा येतात किंवा गर्मीमध्ये त्यांना जे काही त्रास होतात तर त्यावर या झाडाची जी साल आहे ती उगाळून लावली जाते. तर रिठाची जी ही फळं आहेत तुम्ही बघू शकता ही थोडी गोलसर आणि बोरासारखी आहेत आणि पष्टपणे या त्रिभागी आहेत. त्रिभागी आणि यामध्ये ज्या बिया आहेत त्या काळ्या वाटाण्यासारख्या असतात छोट्या छोट्या कलरच्या. नंतर मी तुम्हाला भावतो रिठाच्या फळांचा मुख्य उपयोग हा साधारणतः मळ काढण्यासाठी होतो, कारण त्याच्यामध्ये सॅपोनिन नावाचं जे संयुग असतं जे शॅम्पू किंवा साबणामध्ये आढळतं तर ते या फळामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर जी सोन्या चांदीचे किंवा मोती यांचे दागिने आहेत त्यांच्यावर जी गंज बुरशी येते हिरव्या कलरची तर ती घालवण्यासाठी या फळाच्या शॅम्पूचा वापर केला जातो. लोकरी रेशमी आणि तलम जे मुलायम धागे असलेले कापड असतं तर हे कापड धुण्यासाठी सुद्धा या फळांचा वापर केला जातो. मुख्य सांगायचं तर साबण किंवा शॅम्पूमध्ये आपण बोललोच की ही फळं वापरतात, पण कीटकनाशके किंवा जी आपण दात घासण्यासाठी कोलगेट वापरतो तर त्यामध्येही काही अंशी या रिठाच्या फळांचा वापर केला जातो. दमा, अर्धशिशी, विंचूदंश, सांदेसूज इत्यादी आजारांवर ही जी साल किंवा मुळे आहेत यांचा लेप उगाळून लावला जातो. रिठाचे जे लाकूड आहे कठीण, जड आणि पिवळसर रंगाचं असतं. तर बांधकामासाठी किंवा बैलगाडी बनवण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो. या झाडाचा मुख्य उपयोग म्हणजे कोणत्याही प्रकारची विष जहरीला विष जर आपल्या पोटात गेले असेल तर या झाडाचं जे फेसयुक्त पाणी आहे तर ते व्यक्तीच्या पोटात गेल्यानंतर तो उलटी करून शरीरातील विष बाहेर टाकतो. पोटात कृमी झाल्यामुळे लहान मुलांचं सतत पोट दुखत राहतं तर अशा वेळी त्यांना या रिठाच्या फळाचा थोडासा भाग हा उघडून गुळासोबत चाटायला दिल्या असता पोटातील कृमी हे कमी होतात किंवा नष्ट होतात. तर हे आहे मस्त हिरवगार असं सदाबहारी रिठाचं झाड आणि इथे तुम्ही बघू शकता की मध्ये मध्ये कुठेतरी तुम्हाला रिठा धरलेला दिसत आहे. झूम करून दाखवतो मी मग अशा प्रकारे ग्रुपने घोसमध्ये या धरलेल्या दिस बघू शकता कसा फेस आला याला. थोड्याफार रिंगापासून आपण फेस काढू शकतो चांगला, म्हणजे याचा वापर हात धुण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी पूर्वीच्या काळी केस धुण्यासाठी शॅम्पू म्हणून करत होते. तर याच्यामध्ये कशी बोललो की त्याप्रमाणे वाटाण्यासारख्या याच्या बिया. तर या रिंगाच्या बियाणीसोबत सावरीचा कापूस ठेवलाय मी. तुम्ही बघू शकता की वारा आल्यावर हा कापूस कसा वेगवेगळा होतोय. यातला जो या कापसासोबत या बिया आहेत आतमध्ये दिसणाऱ्या त्या उडून जात आहे. दुसरं एक महत्वाचं झाड म्हणजे काटे सावरीचं झाड ज्याला पूर्णतः काटे असतात आणि
चैत्राच्या अगोदर याची पानगळती होते आणि पानगळतीच्या वेळी त्याला सुंदर अशी लाल कलरची फुलं येतात. आता चैत्र सुरू झालंय त्यामुळे ते पालवीने मोहरलंय त्यामुळे एवढंच, पण तुम्ही बघू शकता की त्याच्यावर काही ठिकाणी तुम्हाला त्याच्या शेंगा दिसत आहे जिथे फुलं उगून गेल्यानंतर. आणि हे काटेरी झाड असतं आणि उंचच उंच वापरतं आणि याचा जो वापर आहे तो घर बांधकामासाठी केला जातो या झाडाच्या लाकडाचा वापर. तुम्ही बघू शकता की याच्यावर कसे काटे आहेत मध्ये मध्ये. आणि हे जे खाली बोंड पडलेलं दिसत आहे तर ते याच फळ आहे. या बोंडामधला कापूस आपण काढून बघूया. थोडा मस्त असा मऊ 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 कापूस आहे आणि यामध्ये या बिया आहेत बघा. म्हणजे हा जो कापूस आहे ना तो रुईसारखं काम करतो की वाऱ्यामार्फत हा कापूस हवेमार्फत असा उडून जातो आणि त्याच्यानुसार या ज्या आतमध्ये बिया आहेत सावरीच्या तर त्या ठिकठिकाणी ट्रान्सफर होतात. किती स्मूथ असा हा कापूस आहे. त्याचा इनसाइड स्ट्रक्चर म्हणजे प्रत्येक बी ही कापसाशी कनेक्टेड आहे आणि सगळ्या बी ह्या फळाच्या आतमध्ये मध्यभागी आहेत आणि त्याला कनेक्टेड सगळा कापूस. तर सांगायचा मुद्दा असा आहे की निसर्ग आणि निसर्ग आधारित जीवन हे आपण म्हणतच असतो, परंतु निसर्गाचे जे कालक्रम आहे किंवा जे कालचक्र आहे त्यांचा जो जीवनक्रम आहे तो मेंटेन ठेवायचं काम हे स्वतः निसर्गच करत असतो. आपण संदेश देतो नेहमी की झाडे लावा आणि झाडे जगवा, याने ही प्रोसेस होईलच परंतु यामध्ये वेळ जाईल. परंतु जर झाडे लावण्यापेक्षा आपण जी ओरिजिनल किंवा जे मोठमोठे वृक्ष आहेत ते जसे आहेत त्या स्थितीत त्यांना टिकवण्याचं काम केलं तर हे वृक्ष स्वतःहून त्यांची जी फळं आहेत ती दुसरीकडे दूर दूरवर स्वतःहून पसरवण्याचं काम करतील अशा उंच मोकळ्या रानमाळावर वाऱ्याच्या साह्याने या बिया जाऊन तिथे त्या पावसाळ्यामध्ये रुजून येतील. या प्रोसेसमध्ये आपला कोणताही हस्तक्षेप होत नाही आणि स्वतःहून हा नैसर्गिक जीवनक्रम चालू राहतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज क्रेझी किडाला लाईक करा, तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला असता तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. म्हणजे प्रत्येक बी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शिफ्ट होण्याची काळजी ही या स्वतः पॅरेंट ट्रीने घेतलेली आहे.